शोभा संतोष किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खोबऱ्याची चटणी बनवूया. अगदी लहान मुलं पण खाऊ शकतील, लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठ नागरिक सर्व खाऊ शकतील अशी आपण खोबऱ्याची चटणी आज आपण बनवूया. हे खोबरं मी किसून घेतलं दोन वाट्या आणि भाजून घेतलं मंद गॅसवर चांगलं. आणि मिरच्या पण चांगल्या, मिरचीचे दोन भाग करून मिरच्या पण चांगल्या मंद गॅसवर भाजून घेतल्या. त्याच्या ह्या बिया काढून ह्या बिया पण भाजून घेतल्या. हा लसूण, लसूण पण छान परतवून घेतला म्हणजे आपली चटणी खराब होत नाही लसूण हे सगळं भाजून घेतल्यामुळे. आणि त्यात टाकण्यासाठी मीठ. आता आपण ही चटणी बनवूया, खोबऱ्याची चटणी. आपण ह्या बिया काढून भाजून घेतल्या आहे. काही काही जण बिया काढत नाही मग त्याच्यामुळे चव चांगली लागत नाही म्हणून आपण काय केलं, मिरचीचे दोन भाग करून हे मिरच्या आपण मिरचीच्या बिया आपण ह्या पण भाजून घेतल्या. आणि मी मिरची 50 ग्रॅम, दोघं मिरच्या 50 ग्रॅम घेतलेल्या आहे. एक बेडकी मिरची आणि एक तिखट मिरची अशा दोघी मिरच्या मिळून 50 ग्रॅम घेतल्या. त्याचे दोन दोन भाग करून अशा भाजून घेतल्या. आता आपण याच्यामध्ये बिया टाकल्या. आता हे भाजलेली मिरची आता आपण मिक्सरमध्ये आता आपण ही मिरची बारीक करून घेतली. आता हे भाजलेलं खोबरं आहे ना गार करून घेतलं आपण. आता हे पण यात थोडंसं चालू बनमध्ये असं फिरवून घेऊ आपण आणि गार करून घेतलं. आता आपण याच्यामध्ये फिरवून घेऊ. काढू का बाहेर? एकदम पण बारीक करायची नाही अशी, इतपत थोडी चरचरीत ठेवायची अशी. आता आपण हा लसूण आहे ना आपण लसूण यात घातला नाही कारण मग ती अशी ओलसर झाली असती. आता आपण लसूण हा लसूण पण भाजून गार करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपली चटणी खराब होत नाही आणि चवीला पण छान लागते. आता आपण हा लसूण याच्यात कुटून घेऊ. आता आपण हे काढून घेतली. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू चवीप्रमाणे मीठ. आता आपण हा कलबत्त्यात ठेचून घेतलेला लसूण टाकू. आपण मिक्सरमध्ये काने टाकलं ती ओलसर होते ना चटणी मग चिकून जाते मिक्सरला म्हणून आपण असं थोडं वेगळं ठेचून घेतला लसूण. आता आपण चांगलं हाताने सगळं मिक्स करून घेऊ. अशी छान मिक्स करून घ्यायची ही चटणी. वडेपाव, भजी, पराठा लहान मुलांना आपण डब्याला पण देऊ शकतो कारण ही जास्त तिखट मिरची नाही घेतली आपण. याच्यात बेडकी मिरची जास्त घेतली आणि तिखट मिरची कमी घेतली. आता ही आपण वड्यापावबरोबर पण आपल्याला देता येईल मुलांना, डब्याला पण देता येईल, परोठ्याबरोबर, थालीपीठाबरोबर, किंवा तुम्ही साधीच अगदी पोळीला जरी लावून दिली चटणी तेल आणि चटणी तरी पण पोळी पण छान लागेल परोठा. खोबरं आपण चांगलं खमंग भाजून घेतलेलं आहे, मिरची पण चांगली खमंग भाजून घेतलेली आहे त्याच्यामुळे लहान मुलांना पण त्रास नाही होणार आणि लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठ नागरिक पण ही चटणी खाऊ शकतात. अशी आपल्याला कलरफुल दिसते पण अगदी जास्त तिखट नाही कारण ही लहान मुलांना चालू शकते. भरपूर खोबरं आहे त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये पण खोबरं जातं. खोबऱ्याच्या दोन वाट्या आपण ह्या किसून घेतल्या. किसून चांगले छान भाजून घेतलं आहे खमंग. मंद गॅसवर भाजायचं, फुल गॅसवर जर आपण भाजलं तर ते मग ते जळतं म्हणून आपण मंद गॅसवर, मिरची पण मंद गॅसवर भाजायची, कुरकुरीत करून घ्यायची चांगली. हे बघा झाली खोबऱ्याची चटणी तयार झाली आपली. आता ही तुम्ही वरण भाताबरोबर पण मुलांना तोंडी लावण्यासाठी देऊ शकता. साधी खिचडी, मुगडाळीची खिचडी त्याच्यावर पण टाकून ही छान लागेल. परोठा, वडापाव, भजी आणि खूप चवीला खूप छान लागते. आता पावसाळ्यामध्येही आणि आपण भरपूर लसूण घातला आहे तो लसूण पण आपण छान खमंग भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे आणि तोंडाला चव नसेल तर ही चटणी द्यायची मुलांना पण आपल्यालाही आपणही खाऊ शकतो. हे बघा झाली आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. या अगोदर पण मी शेंगदाणा लसूण चटणी बनवून दाखवलेली आहे चॅनलवर, व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा, ते तुम्ही नक्की बघा. आता ही खोबऱ्याची चटणी बघा, ही चटणी तुम्हाला अशा प्रकारे माझ्या प्रकारे बनवून बघा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.